46 कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकास मान्यता. जिल्ह्याचा अंतिम सुधारित अर्थसंकल्प सादर. कृषी विभागासाठी सुधारित योजनांवर भर. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभेत अर्थसमिती सभापती रसिका पाटील यांनी 2021-22 सालासाठी रुपये 46,42,42,00,000 अंतिम सुधारित अर्थसंकल्प सादर केला. तसेच 2022-23 रक्कम रुपये 33,31,53,55 मूळ अंदाजपत्रकाचे सादरीकरणही केले. अध्यक्ष राहुल पाटील यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. सभासदांना प्रत्येकी 10 लाखांच्या स्वनिधीची घोषणा सभापती पाटील यांनी केली. तसेच जिल्ह्यातील शेतीचे महत्व लक्षात घेऊन कृषी विभागातील विविध सुधारित योजनांचा अवलंब करण्यावर भर देणार असल्याचं सभापती यांनी सांगितलं. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह चव्हाण, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, सभापती वंदना जाधव, कोमल मिसाळ, शिवानी भोसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.